चोरीच्या प्रकरणात पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने कारवाई केल्याचा आरोप अल्पवयीन मुलाच्या नातेवाईकांनी केला आहे. मराठा पोलिसांच्या चुकीच्या कारवाईमुळे अल्पवयीन मुलाला नाहक त्रास सहन करावा लागला असल्याचा आरोप नातेवाईकांनी मानवाधिकार आयोगाकडे केला आहे. हदगाव तालुक्यातील बरडशेवाळा गावात 25 जून रोजी चोरी झाली होती. मराठा पोलीस ठाण्यात असा गुन्हाही दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी एका मुलाला ताब्यात घेतलं होतं, मात्र त्याच्या वयाबाबत कोणताही पुरावा नसल्याने त्याला सज्ञात समजून न्यायालयात हजर करण्यात आलं. या प्रकरणात न्यायालयाने आरोपीला 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती, मात्र आता आरोपीच्या नातेवाईकांनी पोलिसाविरुद्ध मानवाधिकार आयोगात दाद मागितली आहे. पोलिसांनी आरोपीच्या वयाबाबत शहानिशा न करता न्यायालयात हजर केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. मानवाधिकार आयोगाने या प्रकरणाची चौकशी करून दोषीवर कारवाई करावी अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. मी राहुल तानाजी पवार. आम्ही एक ह्युमन राईट कमिशनला एक अर्ज दिलेला आहे, त्यात माझा छोटा भाऊ योगेश मारुती पवार आणि विलास लक्ष्मण आवळे असे दोन मुलं आहेत, तर त्यांच्यावर चोरीचा आरोप घालून वाघमारे साहेब आणि पवारसाहेब यांनी त्याला अटक केली होती. दोघंही मुलं अल्पवयीन असून एक मुलगा 16 वर्षाचा होता योगेश मारुती पवार, त्याला सोडून दिलं आणि विलास लक्ष्मण आवळे याचं वय 18 वर्ष पूर्ण झालं नव्हतं, तरी पण त्याला कोर्टामध्ये दाखल करून तिथून त्याची 3 दिवसाची PCR काढली. तर आम्ही सांगितलं होतं साहेबाला की बाबा याची 18 वर्ष झालं नाही, तरी पण कोर्टाची दिशाभूल करून त्यांनी त्याची PCR काढली. तर आता नेमकं काय कोणतं पोलीस ठाणं आहे ते घेतलं नाही तू? कोणतं पोलीस ठाणं आहे? मराठा पोलीस स्टेशनच्या परत नाही आता याच्या पुढून घे कंटिन्यू. मराठा पोलीस ठाण्याचे 2 कर्मचारी होते. आमची एवढीच मागणी आहे की या दोन्ही मुलांना न्याय मिळावा आणि यासाठी मानवाधिकार आयोगामध्ये. तरी ते 2 कर्मचारी मराठा पोलीस स्टेशनचे असून त्यांचं नाव पवार साहेब आणि वाघमारे साहेब असं आहे. तर आमची मागणी एवढीच आहे की याबाबत आम्ही मानवी हक्क आयोगामध्ये अर्ज केला आहे. तरी या मुलांना जे टॉर्चर झालंय आणि जे यांना पोलीस स्टेशनमध्ये नेऊन वगैरे गुन्हेगार वगैरे हे करण्यात आलंय, ते याच्यावर आम्हाला एवढंच पाहिजे की आम्हाला याच्यावर न्याय मिळावा, हीच आमची मागणी आहे. विलास लक्ष्मण आवळे. मी काहीही न करता चोरी न करता मनाटा पोलीस स्टेशन पवार साहेब आणि वाघमोरे साहेब यांनं रात्रशा येऊन मला उचलून घेऊन गेले. काय झालं पुढे? नंतर सकाळी कोर्टात हजर केले. मी कोर्टामध्ये 3 दिवसाची PCR घेऊन मला फार मारहाण केली. वय तुझं? वय तेव्हा माझं 18 वर्ष भरलं बी नव्हतं. काय तुझी आता तुझी मागणी काय? आता माझी मागणी हेच आहे की त्याला मला न्याय मिळावा. सर, मराठा पोलीस स्टेशनमध्ये एक चोरीच्या घटनेची तक्रार झाली होती, त्याच्यामध्ये 2 आरोपी पकडण्यात आले होते. काय नेमकं प्रकरण आहे? आता थोडस वाद वेगळा झाला. मागच्या महिन्यात एक मराठा हद्दीत घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, त्यामध्ये नंतर कालांतराने 2 आरोपी निष्पन्न झालेले आहेत, त्यापैकी एक विधी संघर्षग्रस्त बालक आहे आणि एक मेजर आहे. एका आरोपीचे माननीय न्यायालयात हजर करून 3 दिवस PCR घेऊन पुढील तपास करण्यात आलेला आहे. घरफोडीत त्यांनी जो चोरलेला मुद्देमाल आहे तो हस्तगत करण्यात आलेला आहे आणि विधी संघर्षग्रस्त बालकाला माननीय बाल न्यायालयासमोर हजर करण्यात आलेलं होतं. त्याच्यामध्ये आता त्या दुसऱ्या मुलांनी आरोप केला आहे की माझं वय 18 वर्ष पूर्ण नसताना सुद्धा मला पोलिसांनी जबरदस्ती घेऊन गेले, कोर्टामध्ये हजर केले आणि कोर्टानी 3 दिवसाचा PCR दिलाय. या संदर्भात काय माहिती आपण? या संदर्भात अजूनपर्यंत आमच्याकडे कुठली तक्रार आलेली नाही. तक्रार आल्यानंतर त्याची योग्य ती चौकशी करून पुढील कारवाई होईल.